नमस्कार. महाराष्ट्रातला एक असा जिल्हा की ज्याचं नाव घेतलं की त्याच्या नावासोबत येतो ते म्हणजे साखर, सहकार आणि सहकार महर्षी. हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले शब्द आहे आणि हे शब्दांभोवती फिरणारं राजकारण आणि या राजकारणातून समोर येणारी एक से बढकर एक व्यक्तिमत्व. आणि ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्याची, म्हणजे पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्याची. अहमदनगर जिल्हा म्हटलं की सहकार महर्षी आले आणि सहकार महर्षी त्यांनी स्थापन केलेले साखर कारखाने आणि त्या साखर कारखान्यांभोवती फिरणाऱ्या सहकारी संस्था. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण जे व्यक्तिमत्व बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे एक असंच व्यक्तिमत्व ज्यांना सहकारी साखर कारखाना आणि सहकारी साखर कारखान्यातून अनेक सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था उभारल्या आणि त्या जनतेच्या कल्याणासाठी खुल्या गेल्या. ते व्यक्तिमत्व म्हणजे नगरच्या कोपरगाव तालुक्यातल्या यसगावचा. अर्थातच तुम्हाला कल्पना आली असेल, ते व्यक्तिमत्व म्हणजे शंकरराव कोल्हे. शंकरराव कोल्हे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती म्हणजे सरपंच पदापासून. ते वयाच्या 21व्या वर्षी यसगावचे सरपंच झाले आणि त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर अनेक वेळा निवडून गेले आणि ते आमदार राहिले. म्हणजे अनेक टम आमदार राहिलेले शंकरराव कोल्हे हे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रिपदे देखील त्यांनी भूषवली. शंकरराव कोल्हे यांच्याबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पुण्याच्या शेतकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भारत सरकारनं ज्यावेळी भारतातली 25 मुलं त्यांनी सिलेक्ट केली आणि ती अमेरिकेला तेथील शेती आणि शेतीशी निगडीत असणारं तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी त्यांनी पाठवलं, त्यावेळी शंकरराव कोल्हे यांची देखील त्यात वर्णी लागली. आणि शंकरराव कोल्हे यांनी या दौऱ्यावरून वापस आल्यानंतर आपल्या मित्रांना आणि शेतकऱ्यांना एकत्रित करत कोपरगावमध्ये संजीवनी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. आणि संजीवनी साखर कारखाना हा आज अहमदनगरच्या प्रवरानगर इतकाच किंवा प्रवरानगर नंतर येणारा सगळ्यात महत्त्वाचा सहकारी साखर कारखाना. संजीवनी साखर कारखाना हा एक यशस्वी साखर कारखान्यांपैकी एक असलेला नगर जिल्ह्यातला एक साखर कारखाना आहे आणि त्याचबरोबर त्याच्याशी जोडलेले सभासद, त्याच्यासोबत जोडलेले शेतकरी हे देखील संजीवनी साखर कारखान्याचा एक अविभाज्य घटक आहे. संजीवनी साखर कारखान्यानंतर शंकरराव कोल्हे फक्त सहकारी साखर कारखान्यावर न थांबतात त्यांनी कोपरगाव तालुक्यात अनेक शैक्षणिक संस्थानं, शैक्षणिक संकुलं आणि अनेक शाळा त्यांनी सुरू केल्या. शंकरराव कोल्हे यांनी सुरू केलेलं संजीवनी कॉलेज आज देखील अहमदनगरच्या सर्वोत्तम कॉलेजमध्ये येणारं कॉलेज आहे. संजीवनी कॉलेज हे ओळखलं जातं त्याच्या शैक्षणिक दर्जामुळं आणि तिथून होणाऱ्या मुलांच्या प्लेसमेंटमुळं. आणि संजीवनी सहकारी साखर कारखान्यासोबत संजीवनी कॉलेज हे देखील आज नगरचं भूषण आहे. शंकरराव कोल्हे यांच्याबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या आफ्रिकेतील लायबेरिया या देशातला एक कारखाना विकायला निघाला होता त्यावेळेस शंकरराव कोल्हे यांनी ते कारखाना घेण्यासाठी आपले सगळे प्रयत्न त्यांनी शर्थीला लावले. बट त्यांचे ते प्रयत्न विफल ठरले आणि त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे तो कारखाना विकत घेता आला नाही. बट शंकरराव कोल्हे त्यांच्या उर्वरित आयुष्यात बोलताना किंवा सहज गप्पा मारताना बोलायचे, कारखाना मी घेतला असता, तो जर कारखाना मला घेता आला असता तर त्या देशाचा मी राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान राहिलो असतो. कारण आफ्रिकेच्या लायबेरिया या देशाची सगळी जी अर्थव्यवस्था होती ती त्या कारखान्यांवरती, ती उसातून निर्माण होणारे उत्पादन आणि त्याचपाठोपाठ म्हणजे कारखान्यावरती डिपेंड होती. आणि तो कारखाना जर कोल्हे यांच्या ताब्यात आला असता तर ते देखील ते कदाचित त्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष झाले असते.